नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे आणि चला स्पष्टीकरण करूया. सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन अधिसूचना सुट्ट्या 2024 जाहीर. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे, वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्या 2024 जाहीर करण्यात आल्या असून सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना ही सुद्धा लागू केली आहे. त्याप्रमाणे पब्लिक हॉलिडे 2024 या पुढील वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्या 2024 जाहीर. सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना निर्गमित. सामान्य प्रशासनाच्या विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी अधिसूचना जाहीर करून सार्वजनिक सुट्ट्या 2024 जाहीर केलेल्या आहेत. सार्वजनिक सुट्ट्या लक्षात घेता आपण आपले पुढील वर्षातील नियोजन योग्य पद्धतीने करू शकता करिता पुढील वर्षाच्या 2024 मध्ये राज्य शासनाने जाहीर केलेल्या 24 सुट्ट्या पुढील प्रमाणे असतील. या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्यात 2024 सालासाठी नमूद केलेले सुट्टे आणि सार्वजनिक सुट्ट्या आणि त्यांचे माहिती पुढील प्रमाणे आहेत. 1 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024, छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2024, महाशिवरात्र 8 मार्च 2024, होळी 25 मार्च 2024, गुड फ्रायडे 29 मार्च 2024, गुढी पाडवा 9 एप्रिल 2024, रमजान ईद 11 एप्रिल 2024, 8 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2024, 9 रामनवमी 17 एप्रिल 2024, महावीर जन्म जयंती 21 एप्रिल 2024, महाराष्ट्र दिन 1 मे 2024, बुद्ध पौर्णिमा 23 मे 2024, बकरी ईद 17 जून 2024, मोहरम 17 जुलै 2024, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 2024, पारसी नवे वर्ष 15 ऑगस्ट 2024, गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024, ईद ए मिलाद 16 सप्टेंबर 2024, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर 2024, दसरा 12 ऑक्टोबर 2024, दिवाळी अमोशा 1 नोव्हेंबर 2024, 2 नोव्हेंबर 2024 शुक्रवार दिवाळी प्रतिपदा त्याच दिवशी आहेत, शनिवार आहेत. गुरु नानक जयंती 15 नोव्हेंबर 2024, त्यानंतर कार्तिक शके ही शुक्रवारी येते आहे. ख्रिसमस 25 डिसेंबर 2024, केवळ बँकेसाठी खालील सुट्ट्या मर्यादित असून संबंधित सुट्ट्या सदर बँकेच्या शासकीय कार्यालयांना लागू आहे. बँकेने आपले लेखा शीर्षक पूर्ण करण्यासाठी त्यांना 2 सुट्ट्या देण्यात आल्या आहे. त्यानंतर 1 एप्रिल 2024 आणि रोजी ही बँकेला आर्थिक अभिलेखे पूर्ण करण्यासाठी सुट्टी जाहीर केली असून महाराष्ट्र शासनाने राज्यपालाच्या नावे ह्या सुट्ट्या जाहीर केलेल्या असून या सुट्ट्यांची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत आणि तिथून आपण PDF सुद्धा घेऊ शकतात. यानंतर जिल्हा स्तरावर प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सुट्ट्या जाहीर करण्याचे महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहेत. आपापल्या जिल्ह्याप्रमाणे कलेक्टर 3 सुट्ट्या जाहीर करतात आणि मुख्याध्यापक त्यांच्या अधिकार कक्षात किंवा विभाग प्रमुख त्यांच्या अधिकार कक्षात ह्या 3 सुट्ट्या जाहीर करतात आणि मुख्याध्यापकाने जाहीर केलेल्या 3 सुट्ट्या शिक्षण अधिकारी कार्यालयाला त्वरित कळवणे आवश्यक आहे करिता व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स.